देशात हिंदू विरोधी गतिविधी, मंदिर व हिंदू देवी देवतांची मूर्ती यांची तोडफोड, धर्माविषयी अपप्रचार, गोरक्षकावर होणारे हल्ले, जिहाद, मॉब लिचिंगच्या नावावर खोट्या बातम्या पसरवून देशात दंगे पडतील अशा स्वरूपाचा प्रचार या विरोधात बजरंग दलाच्या वतीने आज स्थानिक तहसील मार्फत देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना प्रखंड स्तरावर निवेदन देण्यात आले. जळगाव दामोद येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री उद्धवभाऊ सातव, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नंदूभाऊ दलाल, जिल्हा सह विद्यार्थी प्रमुख ऋषिकेश अध्यक्ष विभाव बानाई, मनोहर भोकडे, प्रखंड विद्यार्थी प्रमुख गणेश वसुले, नगर सहसंयोजक रितेश डोबे, सागर ढगे, दुर्गेश ठाकूर, आशिष कपले यांच्यासह मोठ्या संख्येत बजरंगी उपस्थित.